मुझे को राग कहता है, जली को आग और इस नाचीज को तेजपाल वाघ कहते हैं। अब चपड़ गंजू, हम किसी के आगे झुकते नहीं, खामोश। आज अपन आलेलो आहे मनमाड मध्ये, आणि मनमाड मध्ये जर साडे माडे तीन चा खेळ करायचा असेल तर एका खुफिया रस्त्याने जायला लागतं। चला त्या रस्त्याने। अब चपड़ गंजू, सुरुवात करूया साडे माडे तीन। साडे माडे तीन चा आजचा खेळ रंगणार आहे मनमाड येथील आयो डीपी कॉलनी मध्ये। कुठली कॉलनी? आय यू डी पी कॉलनी। या कॉलनी बद्दल जाणून घेऊयात इथले नगरसेवक महेंद्र भाऊ शिरसाट यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या कॉलनी बद्दल सांगा। आमच्या या कॉलनी मध्ये अनेक प्रकारचे सण अतिशय चांगल्या प्रकारचे साजरे केले जातात। नवरात्र असेल, गणपती असेल, अनेक प्रकारचे जे धार्मिक सण आहे ते सर्व एकोप्याने साजरे केले जातात। इथल्या सर्व महिला अतिशय चांगल्या पद्धतीने एक संघटन करून नेहमी चांगल्या कामात सहकार्य करत असतात। म्हणजे एकदम उत्साही वातावरण असतं। एकदम शंकर, हे सगळं उत्साही वातावरण आज पाहायला मिळणार आहे। नक्की सुरुवात करायची खेळायला। साडे माडे तीन, सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला तीन स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड साठी, आणि त्यासाठी मी बोलवलाय माझा एक छोटासा मित्र। नमस्कार साहेब। आपलं नाव काय? मयूर विजय। ते मला असं कळलंय तुला गजनी पण आवडतो। गजनी आवडतो? बघितलं तू गजनी? मग ते मला गजनीची ऍक्टिंग करून दाखव ना। गजनी कसा करतो? अगं ऐक, असं करतो गजनी कसं? पुन्हा एकदा दाखव एकदम। अरे रे काय ताकद आहे बघितलं। या ताकदवान गजनीकडून मला आता तीन टोकन्स मिळणार आहेत। लवकर तीन टोकन्स काढून द्या याच्यातली। एक, दोन। क्या बात, आमच्या गजनीने मला तीन टोकन्स दिलेली आहेत। बघूयात कोण आहे तीन भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत पहिला राऊंड। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 38। आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 53। या। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। हे आहेत आपले तीन पहिले भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहे आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर परंपरेनुसार गप्पा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सचिन गायकवाड। सचिन, काय करतो तू? माझं एमबीए झालेलं आहे आता। एमबीए बाकी? एमबीए झालंय पूर्ण। बर, मग त्याच्या अगोदर काय ग्रॅज्युएशन? त्याच्या अगोदर लॉ झालेलं आहे माझं। मग प्रॅक्टिस नाही करत? नाही, प्रॅक्टिस नाही करत आहे, कारण हायली एज्युकेशन घ्यायचो, त्याच्यामुळे एमबीए कडे नंबर लागला, त्याच्यामुळे ते करून घेऊ। बर, मग बघू। मग बघू, पण मग हे सगळं करताना कोणी बघून ठेवलंय का? नाही, अजून काही नाही। म्हणजे नाही नाही अजून काही, म्हणजे मी त्याच्याबद्दल नाही विचारत आहे। जॉब एखादा बघून ठेवलाय का? मी जॉब बद्दल सांगतोय, अजून काही बघितलेला नाहीये। रिझल्ट भेटल्यानंतर मला वाटलं मी विचारतोय नोकरी बद्दल, ह्यांच्या मनात आपल्या छोकरी बद्दल येते कसं काय। बर, मग काय घरी बघतायत आता? जॉब? जॉब नाही आता, आता जॉबचा काय संबंध आहे? आता छोकरी बद्दल विषय झाला ना। आधी नोकरी मग छोकरी। मग आता भावी म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये काय एम आहे मोठं? माझं एम एवढंच की एक टू बी सक्सेसफुल एचआर मॅनेजर। खूप मोठं व्हायचंय तुला, यासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आणि या राऊंड साठी सुद्धा थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? मनीषा परदेशी। परदेशी? बर, मग याच देशातल्या की बाहेरच्या? या देशातल्या। कुठल्या? जोडगेची मी। बर, म्हणजे माहेर? माहेर गुजरातचं आहे। बर, मग आता इकडे कसं काय मनमाड मध्ये? इकडे सर्व्हिस आहे, माझे मिस्टर सर्व्हिसला आहेत। बर, काय करतात ते? शिक्षक आहेत। शिक्षक आहेत? हो। बर, मग मला सांगा की ज्यावेळेस येतात भाऊजी आमचे, तर ते घरी आल्यानंतर ज्यावेळेस वैतागलेले असतात आणि किंवा तुम्ही त्यांच्यावर चिडता, त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात? मला नका शिकू। मग काय म्हणता? मी गप्पा राहते, शांत राहते। म्हणजे शांत सगळे धडे ऐकून घेता। बर, मग असा काही प्रसंग येतो का शाळेत जशी छडी मारतात तशी तुम्हाला छडी वगैरे मारली? कधीच नाही, अजिबात नाही। घरी कोण कोण असतं इथे? माझी एक मुलगी आहे 6 वर्षाची। आम्ही तिघच आहे तिथे। बर, मग ती काय बाबांच्या शाळेमध्ये जाते? नाही नाही, इथे मनमाडला। तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा।
नमस्कार. आपलं नाव? रोहिणी वाघ. वाघ? अरे घरातले निघाले आमच्या. नमस्कार वहिनी. कोण कोण असतं घरी? सासू सासरे दीर. बर, मिस्टर काय करतात? एसटी ड्रायव्हर. एसटी मध्येच? मग काय, कुठे कुठे फिरून आलात लग्न झाल्यावर? आता लागले. आताच लागले. आताच लागलेत. मग काय, कुठे कुठे दौरे झाले? काय म्हणजे लग्न झाल्यावर माहेरी फिरायला जातात नंदेच्या घरी? बर, नाही मी असं म्हणतो पर्यटन स्थळी कुठला गेला होतात का? अजून नाहीत गेलेला. पण मग आता काय जायचा बेत आहे? बघा, असेल ना तर ठणकावून आत्ताच सांगा, म्हणजे दादा विरोधच करणार नाही. कॅमेऱ्यावर सांगायचं एकदम बिंदास. कुठे जायचंय तुम्हाला? पण कुठे जायचंय तुम्हाला, कुठे जाऊ वाटत? कुठं? सप्तशृंगीच्या दर्शनाला जायचंय. जाऊन आलाय. मग जाऊन आलाय तरी सांगताय, सांगितलं नाही तुम्ही. मग काय अष्टविनायक दर्शन करायचं आता? अष्टविनायक दर्शन करायचं. दादा वहिनींचा ऐका, अष्टविनायक दर्शन लवकरात लवकर घडवा. तुम्ही आता या अष्टविनायकाला धावा करा की या राऊंड मध्ये तुम्हीच विजयी व्हाल म्हणून. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार. पण सर्वात अगोदर किंमत कोण बोलणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा इथं निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतील वाघ वहिनी, त्यानंतर आमचे सचिन राव आणि सर्वात शेवटी परदेशी ताई. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. हा नेकलेस सेट चांदीचा असून याला सोन्याचा मुलामा आहे. शिवाय याला मशीन फिटिंग केलेले अमेरिकन डायमंड्स आहेत. या नेकलेस सेट मध्ये एक नेकलेस आणि एक जोडी कर्णफुले आहेत. या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत ठरवतायत वाघ वहिनी. हे घ्या 5 अंक, यातले 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची. तुमच्याकडे अंक आहेत 0, 1, 9, 5 आणि 6. एक आकडा हातामध्ये ठेवावा लागेल. काय किंमत आहे? 956 रुपये. 1956 रुपये. ठाम आहे या मतावर? हो. नक्की? पाठीमागे काय अंदाज आहे? 6000 आसपास. मला काय वाटतंय बाकीच्यांना एकंदरीत? बरोबर आहे. ठाम आहे या मतावर? हो. नक्की? लिहायची ही किंमत? हो, लिहून घ्या. लिहून टाकूयात मग. सचिन भाऊ, हे घ्या 5 अंक, यातले 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे. बघा, नेकलेस खूप सुंदर आहे. जो चांदीचा आहे त्याला सोन्याचं प्लेटिंग आहे. शिवाय याच्यामध्ये अमेरिकन डायमंड्स आहेत जे मशीननं फिट केलेले आहेत. कोणी आहे का द्यायला? म्हणजे आईला वगैरे? सध्या नाही. पण आईला देऊ शकता की? मग आहे ना, ठरवा किंमत. ठरवा किंमत सांगा. 1695 रुपये. पाठीमागच्यांना काय वाटतंय? 3500. 2700. खूप कन्फ्युजन वाढतंय. तुला काय वाटतंय? मला वाटतं मी सांगितलं ते बरोबर असेल. अगदी ठामेस या मतावर. बघ, तुझ्याकडे जे 6 आहेत ते 9 म्हणून सुद्धा वापरू शकतोस. म्हणजे 2-9 करू शकतोस किंवा 2-6 सुद्धा करू शकतोस. तुझ्या हातामध्ये 0 आहे, त्या 0 पण वापर करू शकतोस. ठीक आहे, ठाम या मतावर. ठाम आहेस. लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. परदेशी ताई, आता तुम्ही किंमत ठरवायची. हे घ्या 5 अंक, नीट बघून घ्या. हा नेकलेस खूप आकर्षक आहे. शिवाय याच्यामध्ये कानातलं सुद्धा आहे. काय किंमत? 9650 रुपये. किंमत जास्त वाटतीये? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. अजून वाढवायची? नाही. वाढवू शकता? नाही, बरोबर आहे. कमी करायची? नाही. अजिबात नाही. पाठीमागच्यांचा काय अंदाज आहे? एवढी नाहीये. बघा, मला बरोबर वाटते. बरोबर वाटते. ठाम आहे या मतावर. लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. वाघ वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1956 रुपये. त्यानंतर सचिननी सांगितलेली किंमत आहे 1695 रुपये. तर परदेशीताईंनी सांगितलेली किंमत आहे 9650 रुपये. बघूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1690 रुपये.
ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती सचिननी. सचिन तुला मिळतो हा नेकलेस सेट. अभिनंदन सचिन भाऊ. थँक्यू. काय आता हा नेकलेस कुणाला देणार? आता आईच्या ताब्यात देतो आधी. आधी देतो म्हणजे काय? आधी आई ठरवेल कोणाकडे द्यायचं ते. बरोबर बरोबर. म्हणजे सगळे हक्क आईकडे स्वाधीन केलेले आहेत का? चांगलंय. तुला यासाठी कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जॅकपॉट राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आज इथल्या आपल्या सहा स्पर्धकांच्या व्यतिरिक्तच्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि ज्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मिळणार आहे माझ्याकडून आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, उंच उंच बंगला त्यावर शिपाई टांगला, याचं उत्तर काय हे तुम्ही मला सगळ्यात शेवटी सांगायचंय. आत्ता गडबड करू नका, आत्ता तुम्ही विचार करा.